मेंढपाळ व मेंढ्या यांचे प्रमाण एकास चार असून त्यांच्या पायांची संख्या डोक्यांच्या संख्येच्या चारपटीपेक्षा 10 कमी आहे, तर मेंढपाळांची संख्या किती सर? लक्ष द्या लेकरांनो, इथं मेंढपाळ ओके आणि मेंढ्या हे दोन शब्द असे लिहा. एका जंगलामध्ये मेंढपाळ आणि मेंढ्या यांचा समूह आहे. गणित म्हणते मेंढपाळ व मेंढ्या यांचे प्रमाण एकास चार. यांचं जे हे प्रमाण आहे ते प्रमाण आहे एकास चार. याचा अर्थ चार मेंढ्या तेव्हा एक मेंढपाळ हे त्यांचं संख्येचं प्रमाण. जेव्हा चार मेंढ्या असतील तेव्हा त्यामागं एक मेंढपाळ असेल. असं त्या समूहामध्ये मेंढपाळ आणि मेंढ्यांचं प्रमाण. पुढं प्रश्न म्हणते त्यांच्या पायांची संख्या डोक्यांच्या संख्येच्या चार पटीपेक्षा 10 कमी आहे. हे सूत्रामध्ये होऊन उत्तराप्रत जायचं कसं? इथं बरेच मुलं भुसकळतात, आरबळतात, गोंधळतात, तर हे मला समजलं नाही. लक्ष द्या मित्रांनो, इथं डोक्यांची संख्या मी समीकरण स्वरूप मांडतो. जसं की मेंढपाळ यांच्या डोक्यांची संख्या एक्स आणि मेंढ्या यांच्या डोक्यांची संख्या वाय. ओके, लक्ष द्या ही झाली त्यांच्या डोक्यांची संख्या किंवा डोक्यांच्या संख्येचं समीकरण. आता पायांची संख्या, त्यांच्या पायांची संख्या काय असणार? पायांची संख्या काढण्यासाठी मेंढपाळाला, मेंढपाळ हा माणूस आहे, त्याला दोन पाय असतात आणि मुलांनो मेंढ्यांना चार पाय असतात प्रत्येकी. हा गुणाकार 2 × x 2 × x, इथं हे अधिक चिन्ह 4 × y 4 y. हे समीकरण झालं त्यांच्या पायांच्या संख्येचं. आता हे दोन्ही समीकरणं लेकरांनो लक्ष द्या, इथं मांडा. त्यांच्या पायांची संख्या म्हणून हे पायांचं समीकरण प्रथमतः इथं कंसामध्ये, जसं की 2 × x + 4 y हे समीकरण पायाचं आहे. ओके, इथं बराबर चिन्ह. आता हे डोक्याचं समीकरण x + y मांडा आणि गणित काय म्हणते ते बघा. त्यांच्या पायांची संख्या म्हणजे हे समीकरण डोक्यांच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा, म्हणजे ह्या डोक्यांच्या समीकरणाच्या बाहेर 4 पटीपेक्षा हा शब्द प्रयोग असल्यामुळं कंसाबाहेर गुणिला 4 पटीपेक्षा 10 कमी. 10 कमी हे दाखवायचं कसं? तर वजा 10 असं म्हणू. ओके, त्यांच्या पायांची संख्या म्हणजे ही डोक्यांच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10 कमी. ओके, अशा पद्धतीची मांडणी. आता कंसातून काढा 2 × x + 4 y = हे 4 आतील पदाला गुणिले आहे, म्हणजे हा गुणाकार 4 × x + 4 y = 10. ओके, आता लेकरांनो हे 4 x इकडे घ्या, 4 y इकडे जाऊ द्या. 2 x कडे जाताना हे 4 x - असे आणि 4 y कडे जाताना हे 4 y - असे मांडावे लागतात. हे समोर वजा 10, ही वजाबाकी वजा 2 x आणि हे 4 y - 4 y कटले, इकडे राहिले वजा 10. हे वजा चिन्ह काय? 2 x = 10. x ला एकटं करा 10 जाताना हे 2 आता भागीला आणि हा भाग जातो 5 ने. x म्हणजे काय? मेंढपाळ. यासाठी गृहित धरलेलं चलपद अर्थात मेंढपाळ आणि त्या मेंढपाळांची संख्या किती असा प्रश्न होता. मित्रांनो मेंढपाळांची संख्या, मेंढपाळांची संख्या बराबर 5. ओके, आता मेंढपाळ व मेंढ्या यांचं प्रमाण 1 + 4. लक्ष द्या, मेंढपाळ आणि मेंढ्या यांचं जंगलातील प्रमाण 1 + 4 आहे. उदाहरणार्थ आता मेंढपाळ कळाले याची किंमत 5 आहे. 1 x म्हणजे 1 × 5 अर्थात 5 मेंढपाळ आहे
मेंढ्या किती? तर 4 गुणिला आल्याची किंमत तिथं असलेल्या उपस्थित मेंढ्या 20 असणार, कारण ते मेंढपाळ आणि मेंढ्या यांचं प्रमाण आहे 1:4. ओके, आपल्याला प्रश्नामध्ये मेंढपाळाची संख्या विचारली, मेंढपाळाची संख्या 5, हे उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे.